कराडच्या संगमावर आता राहणार कायम पोलिसांची नजर बाग पोलीस चौकीचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन बाग हे एक आदर्श ठिकाण बनावे मान्यवरांच्या प्रतिक्रिया कराडच्या प्रीती संगम बागेत बांधण्यात आलेल्या नूतन प्रीतीसंगम बाग पोलीस चौकीचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार श्रीनिवास पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल मुख्याधिकारी रमाकांत डाके नगर अभियंता मुरलीधर दायगुडे इंद्रजीत चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील आनंदराव खोबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी अजय कुमार बन्सल यांनी हे ठिकाण करारच्या वैभवात भर घालणारे असून त्याची सुरक्षा करण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सतर्क राहील असे सांगितले तर श्रीनिवास पाटील यांनी लोकांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी विरंगुळा वाटावा व हे ठिकाण सुरक्षित वाटावे ही पोलीस चौकी कार्यवाही करेल असे सांगितले आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रीतीसंगम उद्यान या ठिकाणाला आणखी सुंदर करण्यासाठी आवश्यक असणारी मदत करण्याचे आश्वासन दिले तर नामदार बाळासाहेब पाटील यांनी सर्वांच्या सहकार्यातून प्रीतीसंगम उद्यान हे एक आदर्श ठिकाण बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमाकांत डाके यांनी केले या उद्घाटन सोहळ्यास कराड शहर व परिसरातील मान्यवन कराड नगर परिषदेचे आजी माजी नगरसेवक व नागरिकांची उपस्थिती होती एस्प्य साठी सुनील परिट करार